नमस्कार, मी वर्षा, न्यूज इन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज दर्शन घेतलं. उपसभापती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच पुणे भेटीवर आल्या असून यावेळी दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू दे म्हणून त्यांनी माऊलींकडे साकडे घातले. बघूयात याविषयी माध्यमांशी बोलताना डॉक्टर नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या. महाराष्ट्रामध्ये पाऊस अजून आलेला नाही आहे. आजपासून खरं तर पाऊस येणार असं हवामान खातं म्हणत होतं, परंतु पाऊस लवकर यावा, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी यामधला लोकांचा प्रश्न सुटावा, कुठेही अतिवृष्टी, पूर असा त्रास होऊ नये, अशा प्रकारे सुव्यवस्थापन व्हावं, अशाच पद्धतीने शक्ती आणि बुद्धी आम्हाला विठुरायांनी आणि रुक्मिणींनी द्यावी ही आमची प्रार्थना आहे. तसंच ही वारकऱ्यांची जी वारी आहे ती निर्वेदपणे कुठलंही निर्विघ्नपणे पार पाडावी अशी आमची प्रार्थना आहे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.